श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. उद्या आहे गुरुपौर्णिमा, उद्या आहे रविवार. गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकतर पौर्णिमा तिथी असते जी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते, आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा करण्याचा हा दिवस असतो. महर्षी वेद व्यास यांचा सुद्धा या दिवशी जन्मदिवस असतो, आणि त्याचबरोबर हा जो दिवस आहे तो आपल्या हिंदू धर्मातील सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचा वाटतो. पौर्णिमा तिथी तशी ही आपण अतिमहत्त्वाची मानतो, आणि या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची आपण सेवा करत असतो. उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. हे जर तुम्ही स्वस्तिक काढाल तर तुमच्या मुलांची प्रगती कोणीही थांबू शकत नाही. तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात, आणि धनसंपत्तीसुद्धा तुमच्या घरामध्ये येऊ लागते. उपाय काय आहे, कसा करायचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्याला एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीमध्ये शुभ प्रतीक मानलं जातं. स्वस्तिकाचा सूचक काय होतं तर कल्याण असो असा अर्थ होतो त्याचा. स्वस्तिक म्हणजे सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. शांती, समृद्धी आणि मांगल्य याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक असतं. तर स्वस्तिकाला खूप महत्त्व दिलं जातं, आणि आपण त्याच्यामुळे असा कुठलाही शुभ दिन असेल तर त्या दिवशी स्वस्तिक हे आपल्या घरामध्ये काढलं पाहिजे. आता बघा, जेव्हा कोणताही शुभ दिवस असतो, जसं की पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, गुरुपौर्णिमा असेल, या अतिशुभ दिवस जे असतात त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये नक्कीच स्वस्तिक काढायचं असतं. स्वस्तिक चिन्ह जे आहे ते कधीही काढताना चुकवायचं नाही, आणि दिसताना जरी ते आपल्याला अत्यंत साधं सोपं दिसत असलं तरीसुद्धा याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुम्ही ते काढून ठेवत असाल, म्हणजे काढलेलं असेल, तर त्याला खूप चांगले त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. खूप चांगले शुभ परिणाम त्या घरामध्ये बघायला मिळतात. आता तुमच्या घरामध्ये किंवा मुख्यद्वारावरती स्वस्तिक जर प्लॅस्टिकचं चिपकवलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरावरती मुख्यद्वारावरती स्वस्तिक हे कुंकवानेच काढायचं आहे. हळद कुंकू जो आहे ते एकत्र करून तुम्ही काढलं तरीसुद्धा चालेल, किंवा फक्त कुंकवाने काढलं तरीसुद्धा चालेल. कारण कुंकू जे आहे, हळद जे आहे, ह्या पवित्र गोष्टी आहेत. आपण जे प्लास्टिक वापरतो ते ठीक आहे, तुम्ही रोजच्या रोज ते तसंच चिपकवलेलं आहे, पण जेव्हा शुभ दिवस येतो त्या दिवशी तुम्ही स्वस्तिक जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती स्वतः हाताने काढलं पाहिजे. घरातली लक्ष्मी किंवा घरातली जी सुवासिनी आहे तर तिने हे काम जे आहे ते केलं पाहिजे. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे उद्याचा, आणि उद्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं मुख्यद्वार सर्वात पहिलं स्वच्छ करायचं आहे. आंघोळ वगैरे केल्यानंतर मुख्यद्वार स्वच्छ करा. तुमच्याकडे मोठी जागा असेल तर सडा, रांगोळी या गोष्टी करा. छोटी असेल तरीसुद्धा उंबरठ्यावरती छोटंसं लेपन करा. त्याचबरोबर छोटीशी रांगोळी काढा, दिवा प्रज्वलित करा, आपलं मुख्यद्वार स्वच्छ करा, त्याची सफाई करा. हे करत असताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. आणि हा जो मुख्यद्वार आहे त्याच्यावरती आपल्याला पहिलं स्वस्तिक जो आहे तो काढायचा आहे. कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढा, ओम जो आहे तो हळदीने काढा. हे दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती काढल्या तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये कधीच शिरू शकत नाही. या गोष्टी आपल्या घरावरती, आपल्या मुख्यद्वारावरती नेहमी असायला हव्यात. जेव्हा जेव्हा चांगला दिवस असतो त्या दिवशी आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे, मुख्यद्वाराची पूजा करायची आहे. कारण ज्या काही सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला तिथूनच येणार आहे, आणि आपला मुख्यद्वारच इतका शुभचिन्हांनी भरलेला असेल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे सर्वात पहिला स्वस्तिक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे मुख्यद्वारावरती. मुख्यद्वारावरती तुम्ही खाली जमीन जी आहे तिच्यावरती रांगोळीसुद्धा काढा, आणि वरच्या बाजूला आपल्याला म्हणजे मेन डोअरवरती आपल्याला स्वस्तिक जो आहे तो लाल कुंकवाने काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं ठिकाण येतं ते म्हणजे देवघर. देवघरामध्ये सुद्धा जिथे जागा असेल तिथे आपण स्वस्तिक काढायचं आहे. जर तुम्हाला ते शक्य नसेल किंवा तुमचं खूपच वेगळं देवघर असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यावरती स्वस्तिक काढला तर ते निघणार नाही वगैरे किंवा पुन्हा स्वच्छ करता येणार नाही, तर काय करा, एक ताट घ्या किंवा तामण घ्या, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढा, हळदीने स्वस्तिक काढा तिथे, आणि त्याच्यावरती एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करा. हा दिवा तुम्ही जर प्रज्वलित केला असा स्वस्तिकवरती ते सुद्धा अत्यंत पवित्र आणि शुभ कार्य मानलं जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला असा स्वस्तिक जे आहे ते आपल्या देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक झालं. आता तिसरं स्वस्तिक कुठं काढायचं, तर आपलं जिथे आपण स्वयंपाक करतो, आता आपला किचन ओटा जो आहे, आपल्या आग्नेय दिशेला जर किचन असेल तर पूर्व भिंतीला आपलं स्वस्तिक जे आहे ते येणार आहे. स्वयंपाकघरामध्ये स्वस्तिक जर काढलं, जर निगेटिव्ह वेगळ्याच दिशेला तुमचं स्वयंपाकघर असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी स्वस्तिक काढा. कारण का, तर पॉझिटिव्ह एनर्जी त्या घरामध्ये टिकून राहिली पाहिजे.
त्याचबरोबर तुमचं जर आग्नेयला किचन असेल तर अशावेळी तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा स्वस्तिक काढू शकता. याला कारण काय तर आग्नेय ही दिशा जी आहे ती लाल म्हणजे अग्नीची दिशा असते. त्या दिशेला जर तुमचं स्वयंपाकघर नसेल तरीसुद्धा तुम्ही जर त्या दिशेला स्वस्तिक काढलं तर तुमचं जे वास्तुदोष आहे दुसरीकडे तुमचं स्वयंपाकघर बनल्यामुळे ते वास्तुदोष निघून जातात. म्हणजे आग्नेय दिशेला कोणत्याही प्रकारचा लाल रंग जो आहे तो असायला हवा, मग तो बल्ब लावू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपली तिजोरी. आता तिजोरी म्हणजे माता लक्ष्मी तिथे राहते, लक्ष्मी आपण त्याच्यामध्ये ठेवतो, म्हणजे काय की पैसा धन संपत्ती सोनं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तिजोरीमध्ये ठेवतो. आणि त्याच्यामुळे आपलं तिजोरीचं जे ठिकाण आहे ते स्वच्छ असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तिथे आपण चांगल्याच गोष्टी ठेवल्या पाहिजे, म्हणजे जसं की पैसा ठेवला पाहिजे, सोनं नाणं चांदी या गोष्टी ठेवल्या पाहिजे, आपले दागिने वगैरे या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. पण तिथे कचरा वगैरे करून ठेवू नका, कागदपत्र वगैरे ठेवू नका त्याच्यामध्ये. आणि हे जी आपली तिजोरी आहे त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. जिथे जिथे तुम्ही स्वस्तिक काढणार आहात त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, दिवा ओवाळायचा आहे. भलेही तुम्ही तुमच्या देवघरातलाच दिवा घेऊन गेलात आणि सर्व सगळीकडे ओवाळला तरी हरकत नाही, पण ही गोष्ट जी आहे ती करायची आहे. कारण या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. फक्त गुरुपौर्णिमा तिथीलाच नाही तर तुम्ही प्रत्येक तिथीला, चांगल्या तिथीला या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला शुभ परिणाम बघायला मिळतील, आर्थिक परिस्थिती सुधारताना बघायला मिळेल, वादविवाद जे आहे ते कमी होताना बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही जे काही काम कराल त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळताना बघायला मिळेल. तर या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व आपण करायला हव्यात. त्याचबरोबर हा जो दिवस आहे गुरु पौर्णिमेचा, या दिवशी आपण अजून काय करू शकतो तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री हरी विष्णूंचं आपल्याला ध्यान करायचं आहे. पितरांच्या नावाने या दिवशी तर्पण सुद्धा करायचं आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवद्गीतेचा पाठ सुद्धा करू शकता. सत्यनारायणाची कथा आपल्याला वाचायची आहे. आता आजच ही कथा वाचायची आहे म्हणजे पौर्णिमा जी आहे ती थोडी लवकर लागते, पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा सत्यनारायण केलं तरी हरकत नाही. गुरु पौर्णिमेचा दिवस विद्या आणि सिद्धीच्या दृष्टीने खूपच चांगला मानला जातो. या दिवशी नवीन काहीतरी चांगले शिकण्यास सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. तुम्हाला जर नवीन काही क्लासेस सुरू करायचे असतील किंवा नवीन काहीतरी शिकायचं असेल, अगदी छोटी मोठी जरी गोष्ट असेल की आपल्याला हिच्यामध्ये आवड आहे, आपल्याला हे करायचं आहे. आपण महिला खूप दिवसांपासून विचार करतो की आपण हे करणार आहोत, आपल्याला हे करायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला शुभ दिवस मिळत नाही. तर उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे, त्या दिवसापासून सुरुवात करा. तुम्ही त्या कामामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. त्याचबरोबर केशरचा टिळक जो आहे तो आपल्या कपाळावरती, पुरुषांनी आपल्या कपाळावरती केशरचा टिळक जो आहे तो लावायचा आहे. मंदिरामध्ये गेलास तर पिवळ्या वस्तू दान करायच्या आहे, गुरुंकडून गुरुमंत्र घ्यायचा आहे आणि पिवळ्या पदार्थांचं उद्याच्या दिवशी सेवन सुद्धा करायचं आहे. गुरुपूजनाने बृहस्पती दोष समाप्त होतात, तसेच देवगुरु बृहस्पती यांचे पूजन आणि मंत्र जप सुद्धा आपण करू शकतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम या मंत्राचा दिवसभर आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करायचे नाही, क्रोध ईर्षा कोणाचाही अपमान या दिवशी करायचा नाही, मांस मटण दारू यांपासून दूर राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन आपल्याला करायचे नाही, सुखसुविधांचा त्याग करायचा आहे. आणि जर तुम्ही हे व्रत ठेवलेलं असेल तर कोणाशीही या दिवशी वाद घालू नका, आपलं डोकं शांत ठेवा आणि मस्त असा आपला दिवस जो आहे तो घालवा. कारण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात आणि त्या प्रत्येकानेच पाळल्या पाहिजे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.